देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या विविध विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैजी, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपसभापती नीलमताई आहेत, चंद्रकांतदादा आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळेजी आहेत. मी सर्वांना आणि सर्व खासदार आमदार आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित पुणेकर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आज सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. मी दोघांनाही विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आणि आताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरव आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मिळाला, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे लोकमान्यांच्या कल्पकतेला, त्यांच्या कल्पनेतला सामर्थ्यशाली देश घडविण्यासाठी मोदीजी जे प्रयत्न करतायत, या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. खरं म्हणजे पुणे शहर, पुणे जिल्हा हे एक ऐतिहासिक नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज मेट्रोच्या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे, वेस्ट टू एनर्जी होत आहे, अनेक प्रकल्पांचं या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन आपण करतोय. खरं म्हणजे मुंबईमध्ये देखील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि लाखो लोकांना, लाखो प्रवाशांना आज मुंबईकरांना देखील दिलासा मिळतोय आणि तसा दिलासा या पुणेकरांना देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हे प्रकल्प, जसं देवेंद्रजी म्हणाले की रिंग रोड देखील आपण करतोय, या पुणे शहरामध्ये जे जे काही विकास प्रकल्प आहेत याला चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि मी या ठिकाणी एवढंच सांगेन की गेल्या 9 महिन्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपल्याकडे जवळपास 4 वेळा आले आणि 4 वेळा आल्यानंतर त्याने विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं, भूमिपूजन केलं आणि ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांना एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि काम करण्याचं बळ मिळतं. आणि म्हणून आज आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये आपल्या सरकारने, महायुती सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरामध्ये आपल्याला केंद्र सरकारने जे काही पाठबळ दिलं, मदत केली, त्यामुळे आपलं हे राज्य सर्वांगीण विकासाकडे जात आहे. हे खऱ्या अर्थाने डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत होतं. अजितदादा आले, अजितदादा म्हणाले या देशाचं समर्थ नेतृत्व आदरणीय मोदी साहेब या देशाला पुढे नेऊ शकतात आणि या राज्याच्या विकासाला आपण साथ देण्यासाठी तिसरं इंजिन जोडलेलं आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, जेव्हा राज्यात आणि देशामध्ये समविचारी सरकार असतं त्यावेळेस कामं, विकास प्रकल्प यांना आपण चालना देऊ शकतो, त्यांना आपण पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आजपर्यंत या देशातल्या
सर्वसामान्य माणसाला, मग त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, विद्यार्थी, तरुण सगळ्यांना या सर्व समावेशक असा विकासाचा प्रकल्प, विकासाचा जे काही यज्ञ आहे, रथ आहे, तो पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत। आणि म्हणूनच या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं कौतुक फक्त देशात नाही तर जगभरामध्ये सगळे लोक करतायत। मी त्याच्या खुलाशामध्ये जात नाही, परंतु आपण पाहतोय की मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, अनेक देशाचे प्रमुख असतील, ह्या सगळ्यांनी आपल्या भारताला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना लोकप्रियतेमध्ये नंबर एकचं स्थान दिलेलं आहे। जय श्रीराम आपण म्हणताय, हे स्वप्न अयोध्याचं राम मंदिर स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे। काश्मीर मधले 370 कलम हटवण्याचं काम देखील मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि म्हणून सर्वसामान्य गोर गरिबांच्या कल्याणासाठी आदरणीय मोदी साहेब या देशाला पुढे नेत आहेत। आणि म्हणूनच हा देश, आपला भारत देश, जगभरामध्ये आज आपल्या भारत देशाचं नाव सन्मानाने घेतलं जातंय। आणि म्हणून आज त्यांचं जे स्वप्न आहे $5 trillion, त्यामध्ये देखील महाराष्ट्राची $1 trillion आपली जबाबदारी आहे, ती आपण देखील पूर्ण करण्याची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे। आणि म्हणून आपण घरं देतोय सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रकल्प आणतोय, अनेक योजना देश पातळीवर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सुरू केल्या, त्यामध्ये मी जात नाही, परंतु जे 50-60 वर्षात झालं नाही ते 9 वर्षामध्ये या ठिकाणी आपण झालेलं पाहतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आम्ही आता मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आपली सेवा करण्याची, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, आम्ही तिघही आपल्या राज्यासाठी जे जे काही केंद्राकडून, केंद्र हे आपलं मायबाप सरकार आहे, आणि जे जे काही मागायचं आहे ते अतिशय नम्रतेने मागत असतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय सडळ हस्ते आपल्याला देत असतात। आम्ही कधी अहंकार, आम्ही इगो कधी आणला नाही। आणि म्हणून ते कडक सिंग म्हणणार नाही, पण अडक सिंगचं सरकार जे 2.5 वर्ष होतं त्यामध्ये आपण पाहिलं की जर हे राज्य हे आपण निर्णय घेतला नसता तर 10-15-20 वर्ष आपलं राज्य मागे गेलं असतं। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्या आशीर्वादाने आज केंद्र सरकारच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभेच्छांमुळे, त्यांच्या पाठबळामुळे आपण राज्याला पुढे नेतोय, राज्याचा सर्वांगीण विकास करतोय, आणि या ठिकाणी आपला भारत देश देखील एक नवीन इतिहास घडवतोय। आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। या छत्रपती शिवप्रभूंच्या पावन भूमीमध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मिळालेला आहे। मी पुन्हा एकदा राज्याच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय रमेश बैस साहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्य मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, तसंच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, दिलीप वसे पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय नेतेगण, सन्माननीय लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे मेट्रो, PMRDA चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी बांधव आणि उपस्थित पुणे पिंपरी चिंचवड बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या युवा मित्रांनो,
सर्वात पहिल्यांदा मी पुणे पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीनं आणि राज्यातील 14 कोटी जनतेच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या या शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक राजधानीत मनापासून स्वागत करतो. पुण्याच्या विकास कार्याला प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला नेहमी साथ दिलेली आहे, महाराष्ट्राला साथ दिलेली आहे. सहकार्य प्रोत्साहन ते नेहमीच देत असतात. देशाचा विकासाचं नेतृत्व ते ज्यावेळेस करतात आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल देखील मी मोदी साहेबांचं मनापासून आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मला आठवत आहे पहिल्या टप्प्यामध्ये मोदी साहेबांच्या शुभहस्ते खरं तर आपल्या मेट्रोचं भूमिपूजन झालं, पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देखील झालं, आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे. एकंदरीत पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे कारण ही सगळी कामं करत असताना अनेक अडचणी माझ्या पुणेकरांना माझ्या पिंपरी चिंचवडकरांना येत असतात, परंतु ती सहनशीलता तुम्ही सगळ्यांनी दाखवली. कधी करोनाचा काळ होता, कधी आणखीन कुठला काळ होता, परंतु कामामध्ये कुठंही विलंब होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. आता एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी, मी आणि आम्ही सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास गतीनं व्हावा. आता हे 3 इंजनचं सरकार आहे, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या विकासाच्या करता ते तर मदत करतच असतात, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला व्हावा, माझ्या पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना व्हावा, तुमचा सर्वांचा प्रवास सुलभ व्हावा, ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची भावना आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक अडचणी आल्या. मला आठवत आहे कामगार मैदानाच्या पाशी तिथं अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि तिथलं स्थलांतर करत असताना जवळपास 5,000 नागरिकांचं स्थलांतर करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु पुणेकरांनी राजकारण न आणता सर्व लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये साथ दिली, अधिकारी वर्गांनी लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्या करता मदत होत असते. पुण्याची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, कार्यकर्तृत्वानं सुपीक झालेली भूमी आहे. आजपासून 350 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी बाल शिवबाच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून पुण्याचा पुनर्विकास करण्याचं काम केलं. तेव्हापासून अनेक ज्ञानवंत, अनेक गुणवंत, बुद्धिवंत, प्रज्ञावंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिलं. माझा शेतकरी असेल, माझा कष्टकरी असेल, श्रमजीवी मजुरांनी त्यांच्या घामाची पुण्याच्या वैभवामध्ये भर घातली, कला क्रीडा आणि साहित्यकांनी त्याचा गौरव वाढवला, उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं, आपलं आयटी क्षेत्र असेल, आपला ऑटो हब असेल, यामध्ये देखील आपल्यामध्ये कसं अधिकचं काम करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा निश्चितपणे एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळेजण करतोय. पुणेकरांची नेहमीच चांगल्या प्रकारची साथ मिळालेली आहे. आज आपण गोरगरिबांना, इकॉनॉमी विकास सेक्शनच्या लोकांना स्वस्तात घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते स्वप्न साकार करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांच्या देखील हे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्याचं काम एक प्रत्येकाच्या घर आणि डोक्यावर छप्पर एक जगण्याचा आधार देण्याचं काम आज आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्हाला तो आधार देण्याचं काम इथं होतंय. माझी एवढीच विनंती आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते मिळणारं घर कृपा करून विकण्याचा विचार देखील कदापि मनात आणू नका, असा माझ्या आपल्याला सगळ्यांना प्रेमाचा सल्ला आहे, आग्रहाचा सल्ला आहे. अतिशय उत्तम प्रकारचं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जीवन तुम्ही जगा, मुलांना चांगले संस्कार करा आणि उद्याचा जबाबदार नागरिक घडवण्याचं काम आज आपण सगळेजण ह्या निमित्ताने करूया. प्रधानमंत्री महोदयांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण इच्छुक आहोत, त्यामुळे अधिक बोलणार नाही. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी तसंच लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंती, या दोन्ही महामानवांना
मी वंदन करतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. प्रधानमंत्री महोदयांना आत्ताच इथं यायच्या आधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलेला आहे, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे असे लोकमान्य टिळक यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आणि नुकतंच ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण हे रशियामध्ये मॉस्कोमध्ये आम्ही केलं, ते खरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील मानवंदना अर्पित करतो. आज या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, देशगौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राज्यपाल श्री रमेश बैसजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंचावर उपस्थित माननीय चंद्रकांतदादा पाटील, दिलीपराव वळसे पाटील, निलमताई गोरे, चंद्रशेखरजी बावनकुळे, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि पुण्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय गौरवाचा दिवस आहे की पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आपण आज सुरू करतो आहोत. आणि ज्या माननीय मोदीजींच्या हस्तेच या पुण्याच्या मेट्रोचं आपण भूमिपूजन केलं, पहिल्या टप्प्याचं अनावरण केलं, दुसऱ्या टप्प्याचीही सुरुवात आणि उद्घाटन हे मोदीजीच या ठिकाणी करतायत, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मीही होतो, शिंदेसाहेबही होते, अजितदादाही होते, पण तिघांचे रोल वेगळे होते. मी विरोधी पक्ष नेता होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते, पण आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरता आणि महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याकरता मुख्यमंत्री शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातलं एक उत्तम शहर पुणे आहेच, देशातलं एक उत्तम शहर आहे, पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम आम्ही करून दाखवू हा मला विश्वास आहे. आज ही जी मेट्रो आहे याचं महत्त्व हे आहे की दोन लाईन आता क्रॉस होत आहेत आणि त्यामुळे एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये जाण्याकरता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. आणि या मेट्रोमध्ये एक एक स्टेशन जे तयार झालं आहे हा स्थापत्याचा एक एक नमुना आहे. आणि मला विश्वास आहे की जेव्हा वाढीव टप्प्याचं काम देखील पूर्ण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण करू शकू. त्यासोबत PMPL मध्ये मागच्या काळात आपण निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस घेतल्या, आज देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PMPL मध्ये आहे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं जे स्वप्न आहे की आम्ही कुठलंही प्रदूषण न करणारं पब्लिक ट्रान्सपोर्ट दिलं पाहिजे, ते पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा पुणे शहरामध्ये होत आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक अजून महत्त्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे आणि तो म्हणजे पिंपरी चिंचवडचं या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी ही फॅसिलिटी 2018 साली याची आपण सुरुवात केली. प्रधानमंत्रीजी आप हमेशा कहते हैं की एक सर्क्युलर इकॉनॉमी होनी चाहिए,
उस सर्क्युलर इकोनॉमी का सबसे बड़ा मॉडल ये वेस्ट टू एनर्जी प्लांट है, जहां पर वेस्ट टू एनर्जी तो तैयार होगा ही, पर इस प्लांट को चलाने के लिए जो ऊर्जा है वो भी अपारंपरिक है, और इसको जो पानी मिलने वाला है वो भी एसटीपी से, जो पानी शुद्ध हो रहा है, मेले का पानी शुद्ध करके उस पानी को इस्तेमाल किया जा रहा है। तो आपके सपने में जो एक सर्कुलर इकोनॉमी की बात आप कहते हैं, उसको भी पूरा करने का काम यहाँ पर हो रहा है। आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी खऱ्या अर्थानं 12,000 घरं, काही घरांचं हस्तांतरण होणार आहे, काहींचं भूमिपूजन होणार आहे, आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे, या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA निश्चितपणे कार्य करेल, हा विश्वास मी व्यक्त करतो। आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की पुणे ही आमची औद्योगिक नगरी आहे, पुणे ही आमची IT ची नगरी आहे, पुणे हे आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्टार्टअप कॅपिटल आहे, आणि येत्या काळामध्ये पुण्याला निश्चितपणे एक नवीन रिंग रोड देखील आम्ही देणार आहोत, पुण्याला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एक नवीन एअरपोर्ट देखील आम्ही देणार आहोत, आणि खऱ्या अर्थानं पुणे हे जशी विद्येची नगरी आहे, ही जशी उद्योगाची नगरी आहे, तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री महोदयांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं बोलणं समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।